सदस्य उपोषणाला बसताच कागदपत्राची पूर्तता, सदस्यांवर माहितीसाठी उपोषणाची वेळ, ग्रामपंचायतचा कारभार। कोगनोळी येथील ग्रामपंचायतमध्ये आलेले अनुदान, पंचायतीच्या माध्यमातून झालेल्या कामाची माहिती, निरंतर ज्योती लाईट जोडणी, जल जीवन मिशन अंतर्गत पाण्याच्या पाईपलाईनची माहिती, घनकचरा प्रकल्प यासह अन्य माहिती ग्रामपंचायतीकडे उत्तम पाटील गटाच्या सदस्यांनी मागितली होती। माहिती न मिळाल्यास उपोषणचा इशाराही दिला होता। गुरुवार तारीख 7 रोजी सकाळी ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ यांच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करून उपोषणाला सुरुवात केली। उपोषण सुरू झाल्याचे पाहून ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी व कर्मचारी यांनी उत्तम पाटील गटाचे सदस्य व ग्रामस्थ यांनी मागितलेली माहिती त्यांना दिली। ग्रामपंचायत सदस्य स्वाती शिंत्रे म्हणाल्या, ग्रामपंचायतीच्या माध्यमातून होणाऱ्या विविध विकासकामे व अनुदान याची माहिती वारंवार ग्रामविकास अधिकारी यांच्याकडे करून देखील त्यांनी दिली नाही। जर ग्रामपंचायत सदस्यांच्यावर ग्रामपंचायतच्या माहितीसाठी उपोषण करावे लागत असेल तर गावातील सामान्य माणसाची काय अवस्था असेल? उपोषण सुरू झाल्याबरोबर कागदपत्राची पूर्तता केली, हीच पूर्तता अगोदर केली असती तर उपोषण सारखा मार्ग स्वीकारावा लागला नसता। यावेळी जल जीवन मिशनचे अधिकारी व हेस्कॉमचे अधिकारी यांनी उपोषण स्थळी भेट देऊन लवकर काम सुरू करू असे लेखी आश्वासन दिले। ग्रामपंचायतीकडून मिळालेल्या लेखी कागदपत्राची माहिती घेऊन दिलेली माहिती पूर्ण व सत्य आहेत का याची तपासणी करून पुढील उपोषणाची दिशा ठरवण्यात येणार असल्याचे सांगितले। उपोषण स्थळी माजी आमदार प्राध्यापक सुभाष जोशी, 4GR ह्युमन राईट्स असोसिएशन उत्तर कर्नाटक अध्यक्ष अनिल पाटील, कर्नाटक युवा शक्ती संघटनेचे निपाणी तालुका अध्यक्ष अमोल नवाळे, प्रजावाणी फाउंडेशन अध्यक्ष विठ्ठल मुरारी कोळेकर यांनी भेट देऊन पाठिंबा दर्शवला। यावेळी ग्रामपंचायत सदस्या मनीषा परी, शोभा मानगावे, सुजित माने, राजेंद्र शिंत्रे यांच्यासह ग्रामस्थ प्रवीण पाटील, प्रकाश गायकवाड, महादेव इंगवले, सचिन परी, अरविंद माने, चंद्रकांत पाटील, कीर्ती पाटील, अमोल पाटील, अमृत चव्हाण, श्रीपती गोरडे, विजय जाधव, मुनीर मुल्ला, अरुण विष्णू पाटील, अवधूत ढोबळे, युवराज परी, नंदकुमार ढाले, राजगोंडा पाटील, संतोष पाटील, कुमार मानगावे, रामराव पाटील उपस्थित होते। यावेळी एसआयएसए तोलगी, एचजी संदीप, शिवप्रसाद किवडणावर, के ए कोचरी यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता। ठेवीवर आकर्षक व्याजदर, कमी कमी कागदपत्रात जलद कर्ज उपलब्ध, कर्जावर कमी व्याजदर, सोने तारण कर्ज, होम लोन, वाहन कर्ज, शेती कर्ज, इन्शुरन्स व्यवस्था, महिला बचत गटासाठी कर्ज यासह अन्य सेवा सुविधा उपलब्ध आहे। एक वेळा अवश्य भेट द्या। स्वाभिमानी रयत को ऑफ क्रेडिट सोसायटी लिमिटेड, कोगनोळी, मराठी शाळेच्या समोर, कोगनोळी तालुका निपाणी।